युवासेना पदाधिकारी संवाद दौरा हा संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. याआधी 27 जिल्ह्यांमध्ये हा दौरा झाला आणि त्याच दौऱ्याचा एक भाग म्हणून आज नवी मुंबई येथे युवासेना पदाधिकारी संवाद मेळावा संपन्न झालेला आहे. या मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून आमचे लोकप्रिय खासदार विचारे साहेब असतील, आमचे उपनेते नहाटा साहेब असतील, चौगुले साहेब असतील, मडवी साहेब असतील, गोविर साहेब असतील, सगळेच शिवसेनेचे नेते देखील उपस्थित झालेले आहेत. आजच्या या मेळाव्याचं आपण जर सगळ्यांनी जोश बघितला तर मी आपल्याला खात्रीने सांगू शकतो की ज्या प्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे, येणारी महापालिका ही शिवसेना जिंकेल आणि शिवसेनेचाच महापौर विराजमान होईल. आणि आजपर्यंत आपण बघू शकता की युवक हे खूप मोठ्या प्रमाणात युवासेनेकडे आकर्षित होत आहेत आणि म्हणून खारीचा वाटा म्हणून युवासेना देखील प्रत्येक निवडणुकीत काम करत असते आणि येत्या निवडणुकीत देखील युवकांना जास्तीत जास्त शिवसेनेकडे कसं आकर्षित करता येईल याकरता आमचे युवासैनिक हे प्रयत्नशील राहतील. आजपर्यंत आपण जर पाहिलं बघितलं असेल तर नवी मुंबईमधल्या प्रत्येक कॉलेजवर युवासेनेचं हे युनिट आहे. आज मला सांगायला देखील अतिशय अभिमान वाटतो की माझी देखील राजकीय कार्यकर्तीची सुरुवात याच नवी मुंबईमधून झाली आणि आपण बघू शकाल तर आत्तापर्यंतच्या विद्यापीठाच्या जितक्या निवडणुका होत गेल्या, मग ती सिनेटची निवडणूक असेल, त्यामध्ये देखील युवासेनेला यश मिळालं, खूप चांगलं मतदान या नवी मुंबईमधून झालं होतं. जितक्या GS म्हणजे जनरल सेक्रेटरीच्या जितक्या निवडणुका होत्या त्याचे दोन प्रतिनिधी या नवी मुंबईत होते, त्या दोघांनी युवासेनेच्या आमच्या उमेदवारांना मतदान केलं. त्यामुळे कुठलाही विषय असो आमची युवासेना ही अतिशय उत्तम रीतीने काम करते. गेल्या 2 वर्षांमध्ये कोविडसारख्या अतिशय गंभीर संकटात देखील युवा सैनिक हे सातत्याने कार्यरत होते. कोणाला बेड उपलब्ध करून देणं असेल, कोणाला रेमडेसिवीर उपलब्ध करून देणं असेल याकरता ते प्रयत्नशील होते. पण आज युवासेनेची जी वाढती ताकद आहे त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना कशाप्रकारे आपण पदाधिकारी म्हणून सामावून घेऊ शकतो याकरता आता आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत व येत्या काळामध्ये युवासेनेची एक नवीन टीम तुम्हाला नवी मुंबईत दिसेल. मला असं वाटत नाही एखादा विषय असेल, पण बाकी फी वाढ असो किंवा कुठलाही शैक्षणिक विषय असो यामध्ये आमचा युवासैनिक अग्रसर आहे आणि एखादा असा जर कोणता विषय असेल जो युवासेनेने हाताळावा अशी आपल्याला असं आपल्याला वाटत असेल तर मी आपल्याला ग्वाही देतो तो नक्कीच युवासैनिक. आजपर्यंत कुठलाही युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकरता असा कोटा वगैरे नाही आहे. आमचा एखादा युवासेनेचा पदाधिकारी जर त्याच्या प्रभागामध्ये त्याच्या वॉर्डामध्ये चांगलं काम करत असेल, तो युवासेनेचं चांगलं काम करत असेल, त्याचसोबत स्थानिक पातळीवर जर तो मेहनत करत असेल तर आमच्या शिवसेनेच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी देखील त्याला पाठबळ दिलेलं आहे व यापुढे देखील मला खात्री आहे की आमचे जे स्थानिक शिवसेनेचे नेते आहेत, संपर्क प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, उपनेते आहेत, हे सगळे मिळून निर्णय घेतील. सर, युवती सेना आज खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते, पण आज जर आपण पाहू शकताय तर अनेक तरुणी या युवासेनेकडे आकर्षित होत आहेत आणि कुठेतरी त्यांना संघटनात्मक पातळीवर पदं देण्याची गरज आहे आणि म्हणून युवती सेनेचं देखील खूप मोठं पोटेन्शियल या नवी मुंबईत आहे आणि म्हणून आमची विनंती होती सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना की आता पदं वाढवून जास्तीत जास्त मोठी युवतींची टीम तयार करायला. आपला अतिशय मी म्हणालो तसं की खूप मोठ्या प्रमाणात आज युवक हे युवासेनेच्या प्रति आकर्षित होताना दिसत आहेत आणि त्यामुळे जे चांगले कार्यकर्ते काम करत आहेत त्यांना कुठेतरी पदोन्नती मिळाली पाहिजे आणि मी म्हणालो तसं टीम वाढवली पाहिजे याकरता आम्ही सगळे प्रयत्नशील राहू व येत्या काळात तुम्हाला युवासेनेची युवती सेनेची मोठी व नवी टीम दिसेल.